जून आणि जुलै महिन्यात विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चार केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकानं आज नागपूर जिल्ह्यातील काही भागांना भेट दिली. दोन दिवसांच्या या दौऱ्यात हे पथक नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. केंद्रीय गृह विभागाचे सहसचिव गोपाळ रेड्डी यांनी आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील टाकडघाट, कानोली बारा, लखमापूर आदी गावांना भेट दिली. राज्याचे महसूल आणि वन विभागाचे उपसचिव प्रदीप इंदूरकर, राज्य कापूस विकास संस्थेचे संचालक एस एम कोल्हटकर, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव राम वर्मा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे आर पी मीना हे रेड्डी यांच्या समवेत होते. दुपारनंतर हे पथक उमरेड आणि भिवापूर भागांना भेट देणार आहे. उद्या केंद्रीय पथक वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या बेदखल कुळांचा प्रलंबित प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांप्रमाणे रायगडचाही त्यात समावेश करू असं आश्वासन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी काल माणगाव इथं दिलं. माणगाव तालुका कुणबी समाजानं आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या वर्षापासून रायगड जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून या विद्यालयाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. गुणवंत विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करून सक्षम करण्याच्या उपक्रमाबद्दल तटकरे यांनी कुणबी विकास मंडळाची प्रशंसा केली. प्रलयकारी पुरानंतर उत्तराखंड